आणि तुम्ही बघू शकता केवढा मोठा सेटअप आहे, कंटिन्युअसली काम चालू आहे. मग आता आपल्या इकडे मिसळ तर रेडी झालेली आहे, निखाऱ्यावरती फुगलेली भाकरी बघा. सो आता आपण होतो ते साधना विलेजमध्ये, इकडे आपण आंबलेवाडी पण एक्सप्लोअर केले आणि आता आपण निघालो आहे ना तर साधना चुलीवरची मिसळ मेन ब्रांच यांची, इथून जवळच आहे, 5 मिनिटावरतीच आहे. तर आता पटकन आपण तिकडे जाऊया आणि मेन ब्रांचमध्ये आपण मस्तपैकी साधना चुलीवरची मिसळ खाऊया. चला. सो बघा आता आपण आलो ते साधना मिसळ, साधना चुलीवरची मिसळ. आणि बघा आपण मिसळ ऑर्डर केली आहे आणि मिसळ म्हटलं की बघा केवढी मोठी क्वांटिटी आहे. तो बघा मिसळ तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये जेवढी व्हरायटी आहे ना, म्हणजे मिसळ तर आहेच, ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे रस्से आहेत आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी जिलेबी आहे, पाव बघा केवढे मोठे आहेत, पापड आहेत, ओके, सो बऱ्याच गोष्टी आहेत. मिसळ तर आहेच पण त्याच्याशिवाय इकडे आपल्याकडे साधना चुलीवरच्या मिसळचे आंबलेसर पण आहेत. तर आज आपण आंबलेसरांबरोबर पण थोड्या गप्पा मारणार आहोत मिसळ खाता खाता, ओके. हो, आपण साधना चुलीवरची मिसळ तर खातोच आणि इकडे आंबलेसरांबरोबर गप्पा पण मारतोय. सो आंबलेसर, आता आम्ही आलो इकडे तर आज लकीली आम्हाला वाटतं जागा मिळाली लवकर आलो म्हणून, पण मला 12 वाजता खूपच गर्दी होते. 12 जास्त गर्दी होती आणि सॅटरडे संडेला खूपच गर्दी असते, हाऊसफुल वेटिंग असते. ऑड डे म्हणजे गुरुवारी सकाळी. हां, पण मला असं वाटतं वेटिंग असलं तरी तुम्ही आजूबाजूला फॅमिलीच्या एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. भरपूर काही आहे. हां, इतकं आहे का म्हणजे वेळ पुरत नाही आणि हे बघू का तिथे ते बघू, इथे फोटो काढू का तिथे फोटो काढू, हा गेम खेळू का तो गेम खेळू, मुलांना पण असं होतं. भरपूर इतके प्रकार आहे का सांगायला गेलं तर कुठल्या एका गेम्सवर अन्याय होईल म्हणून अनेक गेम्स आहेत. अच्छा, एंटरटेनमेंट पण भरपूर काही काही आहे. हां सर, मग आपण हे जे आपलं साधना चुलीवरची मिसळ आहे याची सुरुवात कधी झालेली? सुरुवात साधना चुलीवरची मिसळ ही 10 मे 1959 वडिलांनी खऱ्या अर्थाने साधना हे नाव दिलं. हां, आणि म्हणजे जवळजवळ 66 वर्षापासून साधना हे नाव आहे. हां, आणि 59, ओके, 23 आणि 24, आणि आपला जो एवढा मोठा सेटअप आहे मग तो कधी लावलात सर? हा 2 मे 2014 साली. अच्छा, 2014 पासून झाले. आणि मग सॅटरडे संडेला तर लिटरली जत्रा असते सर, मग एवढं सगळं क्राऊड मॅनेज वगैरे होतं का बरोबर? सहज अवस्थेत होतं कारण मी सुरुवातच 2 टेबल पासून सुरुवात केली. हां, त्यामुळे जसे जसे टेबल वाढत गेले तस तसं आवाक्यात असल्यामुळे आणि लहानपणापासून हा बिझनेस करत असल्यामुळे मॅनेज करायला काही वाटत नाही, सहज अवस्थेत तर मॅनेज होतो, ओके, तो अनुभव असल्यामुळे. हां, आणि सर आपली ही मिसळची जर्नी आहे तर ती म्हणजे सुरुवातीला तर म्हणजे एवढे सगळे पदार्थ तर आपल्या ताटात नसतील ना, मग आता एक एक पदार्थ ॲड कसे होत गेले? म्हणजे असं एक एक पदार्थ असंच, जे पण आता कोणी गेस्ट यायचे कस्टमर यायचे तर मग ते मिसळ खाताना त्यावेळेला म्हणायचे बाबा याच्यासोबत काहीतरी गोड पाहिजे. हां, मग गोड पाहिजे मग काय द्यायचं युनिक, मी विचार केला आता गोड तुपाचा शिरा बनवू आपण. हां, तो बनवल्यानंतर कंटिन्यू गरम पण राहायला पाहिजे आणि कंटिन्यू जर आपण 100 लोकांचा बनवला तो व्यवस्थित 90 पर्यंत तरी जायला पाहिजे. राईट, वेळ एकदम किती 1000 लोक जरी आले त्यांना ते गरम गरम कुठली वस्तू पोहोचवता येईल मग तो विचारायला जिलेबी. ओके, जिलेबी तर सर्व ठिकाणी मिळते, आपला सुरुवातीपासून मला काहीतरी अनकॉमन द्यायचा हा विचार असतो. सर मग याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तुम्ही सांगता का जरा, या आपल्या मिसळीमध्ये म्हणजे बेसिक मिसळीमध्ये काय काय आहे? मिसळीमध्ये काय नाही, मठ, हां, शेव, हां, आणि रस्सा. ओके, निम्मट. हां, मठ. हां, पण आम्ही एकदम अस्सल गावठी मठ वापरतो जी सर्वात महागाची. अच्छा, आणि शेव पण आम्ही इथेच काढतो. अच्छा, स्वतःच घरीच बनवतो शेव पण काढतो इथे, शेव, मठ आणि रस्सा. ओके, सो तुम्ही इकडे बघू शकता. आणि हे दोन रस्ते कसल्यात सर? एक साधा रस्सा आहे आणि हा तिखट रस्सा आहे. ओके, तिखट पाहिजे असेल, तर्री पाहिजे असेल तर हे तर्री खातात, जे लहान मुलं येतात वयस्कर येतात तर मग त्यांच्याकरता साधा रस्सा, साधा रस्सा जास्त कमी तिखट. ओके, आणि त्याच्याशिवाय इकडे ही गुळाची जिलेबी शुद्ध तुपातली. अच्छा, ती मी म्हटलं अनकॉमन जिलेबी द्यायची काय द्यायचं तर मग शुद्ध तुपातली आणि गुळाची जिलेबी. ओके, सो सगळ्या हेल्थचा तुम्ही कॉन्शियस आहे एकदम प्रॉपरली. त्याच्याशिवाय ते सोलकडी पण आहे, सोलकडी पण आम्ही स्वतःच बनवतो इथे. अच्छा, आणि त्याच्याशिवाय इकडे ताक पण आहे, ताक पण आहे, आणि पाव आहेत, पाव, पापड. आणि हे पापड कसले सर? हे केरळी पापड आहे. अच्छा, म्हणजे तोंडात टाकलं का पाणी होत याचं, चिटकत नाही दाताला. हा हा, सगळं आहे. आणि आता हे सगळं आम्हाला संपवायचं आहे तर जरा आता आपण खायला घेऊया आणि त्यानंतर मग अजून सरांशी बघूया, गप्पा तर मारूच, ओके. आणि हळूहळू गर्दी होते मला वाटतं सर थोडी आता बिझी होत जातील,
सकाळची जशी वेळ निघून जाईल तशी अजून बिझी व्हायला लागेल. तर चला आता खायला घेऊया आपण. सो मिसळ तर एकदम औसमच आहे, मस्तच आम्ही खाणं चाललं आहे आणि त्याच्या हिशोबावर आमले सर आणि आमले सरांची फॅमिली पण जॉईन इथे झालेली आहे. सो आमले सर, आता हे एवढा मोठा सेटअप आहे, त्याच्यामध्ये तुमचा फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे? फॅमिलीचा सपोर्ट सुरुवातीपासून आहे. हां, जे आमचे जे आहे पुतणे भावाचा मुलगा, हां, ही चौथी पिढी. अच्छा. जी आजी आणि आजी नाजोबा करत होते, हा फॅमिली बिझनेस होता. वडील वडिलांच्या मदतीला मी आलो, मग भाऊ आला, अशा तऱ्हेने आता मी आणि भाऊ मंगेश आमले आणि मंगेशचा मुलगा हा माझे मुलं तेजस आणि तनुष ते असे पाच जण मिळून आम्ही सर्व मॅनेज करत असतो. अच्छा. गर्दीचं मॅनेज करायचं म्हटलं तर घरचे आमचे पाच माणसं आहेत, आणखीन दोन तीन रिलेटिव्ह आहेत, म्हणजे असे सात आठ जण मिळून सर्व हे मॅनेज होतं. कारण तीन ठिकाणचं सेक्शन आहे, त्याच्या मिळून साडेसहाशे ते साडेसहाशे लोक बसू शकतात एका वेळेला. आणि एवढं असून अर्धा ते एक तासाची मीटिंग होती. तर तिथं मॅनेज करायला म्हटलं तर घरचे माणसं पाहिजेच पाहिजे. कोणी किचनमध्ये कॅशियर कॅशच्या तिथे, आणि आम्ही सर्व बाकी गेस्टला स्वागत करायला किंवा त्यांना काही कुठे कमी पडू नये हे बघण्याकरता घरचे माणसं. मग आपण असं तर म्हणू शकतो ना की साधना चुलीवरची मिसळ म्हणजे फॅमिलीने फॅमिलीसाठी बनवलेली चुलीवरची मिसळ आहे. फॅमिली मिसळ म्हटलं तरी चालेल. हा, फॅमिलीनी फॅमिलीकरता बनवलेली मिसळ आहे. ओके, यस यस, धन्यवाद. तर आता आम्ही पण आता मसाल लागते तर पटापट खाऊन घेतो. आणि बघा इकडे आपली मिसळीसाठी जो तर्री वापरली जाते आणि आता भरला जातो आहे. सो तुम्हाला दाखवलं म्हटलं की कशी मिसळ बनते ती शेव आणि बैलावर त्याच्यावरती मग बघा त्याच्यावरती शेव टाकले जातात. बघा आता आपली इकडे मिसळ तर रेडी झालेली आहे आणि त्याच्याशिवाय बघा इकडे पाव जिलेबी पापड कांदा हे पण सगळं रेडी झालेलं आहे. आता हे निघणार आहे आता सर्विंगसाठी आणि तुम्ही बघू शकता केवढा मोठा सेटअप आहे, कंटिन्युअसली काम चालू आहे. सो बघा आता मिसळ आणि इकडे पाव जिलेबी पापड हे सगळं सर्विंगसाठी चाललं आहे. आणि जसं तुम्हाला बोललो गर्दी बघा वाढत चाललेली आहे आणि नंतर मग वेटिंग लागायला सुरुवात होते. पण जसं आमले सर म्हणाले की बाहेर जरी तुम्ही वेटिंग लागलं तरी एंटरटेनमेंटची चांगली सोय करून ठेवलेली आहे. आणि बघा आता मस्तपैकी जिलेबी बनवतात, शुद्ध तुपातली जिलेबी. आणि ही जिलेबी तर रेडी होते आणि तो इकडे प्रेरणा गेली आहे एक जिलेबी काढायला. बघूया प्रेरणाची जिलेबी कशी नाही जमते आहे का. सो बघा प्रेरणाने मस्तपैकी जिलेबी काढलेली आहे. कशी आहे प्रेरणाची जिलेबी कमेंट करून नक्की सांगा. यस यस यस, धन्यवाद. सो एवढा कांदा फटाफट कापला जातोय आणि आमले सरांना विचारूया, आमले सर कांद्याचे भाव तर फ्लक्च्युएट होत राहतात, कधी कधी 120 रुपये किलो पण गेलेले आहेत, मग त्यावेळी काय करतात? नाही, आम्ही 150 रुपये किलो पर्यंत पण कांदा गेला होता, पण बिझनेस करत नाही याचा पुरा असा, कारण 150 रुपये किलो कांदा होता तरी आम्ही तो भरभरूनच दिला, जेवढा खायचा तेवढा का, खाऊन खाऊन किती खाणार एक मिसळ सोबत. आणि 150 रुपये किलो कांदा आहे तर कधी तो 10 रुपये 20 रुपये पण असतो. व्यवहार करत नाही बिझनेस करत नाही म्हटल्यानंतर मग तो विचार येतच नाही किती स्वस्त आणि किती महाग, जितका खायचा आहे तो खाऊन खाऊन किती खा, म्हणून आम्ही मन मोकळेपणाने कांदा देतात. यस यस, धन्यवाद. आणि बघा आपली जिलेबी आता रेडी झालेली आहे आणि बघा आता ही गुळाच्या पाकात जाते आपली जिलेबी, त्याच्यामुळे ती एवढी टेस्टी लागत होती. ॲक्च्युली शुद्ध गाईचा तूप आणि गुळाचा पाक, भले तुम्ही गोड पदार्थ खात आहे तर तुम्ही रिग्रेट करणार नाही, कारण तुम्ही शुद्ध तुपातला गुळाच्या पाकातला खाता. मी जसं तुम्हाला बोललो साधना चुलीवरची मिसळ आहे, इकडे बघा मिसळ चुलीवरतीच बनते, बघा चूल पेटलेली आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी मिसळ बनवली जाते. बघा आता पापड रेडी होतं आणि त्याच्याशिवाय बघा इकडे तुम्हाला साधना चुलीवरती आटवलेलं दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम पण मिळते. अशी मस्तपैकी भाकरी छानपैकी फुगलेली पण निखाऱ्यावरती फुगलेली भाकरी बघा मस्तात ना, या खायला मस्तपैकी निखाऱ्यावरची भाकरी. आणि आता वेळ झाली आहे ती साधना विलेज आणि साधना चुलीवरच्या मिसळला बाय बाय बोलायची. तर खूप धन्यवाद सर, आमचा स्टे तर खूपच छान झाला साधना विलेजचा. ओके, भरपूर मजा आली आणि मला असं वाटतं जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येत आहे किंवा नाशिकमध्ये पण राहता आणि एक दिवस तुम्हाला असं शांत रिलॅक्स स्टे एन्जॉय करत असेल तर तुम्ही साधना विलेजला नक्की व्हिजिट करा आणि तिथून आमलेवाडीमध्ये पण नक्की जा. 12 बलुतेदारांचं गाव पण बघा आणि त्याच्याशिवाय ती लक्झरी पण एन्जॉय करा आणि नंतर मग इकडे येऊन साधना चुलीवरची मिसळची मिसळ खायला तर विसरू नका, तिथे नक्कीच खायची आपल्याला. तर नाशिकला येत आहे तर हे नक्की करा. आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.